पुन्हा त्याच्यापेक्षा जास्त मतांनी आदित्यसाहेब निवडून येतील. ह्या वळीकरांच्या सेवेला त्यांनी गेल्या 5 वर्षामध्ये प्रचंड मेहनत घेतलेली आहे. नुसत्या एकतर्फी टीका करून उपयोग नाही. परळी विधानसभेतून आज आदित्य ठाकरे हे आपला उमेदवारी अर्ज भरण्यासाठी जात आहेत आणि शिवसैनिकांची मोठ्या प्रमाणात गर्दी झालेली आहे. मात्र एकूणच हा संपूर्ण जो वरळी परिसर आहे हा शिवसेनेचा बालेकिल्ला म्हणून ओळखला जातो. माझ्यासोबत बोलण्यासाठी या ठिकाणी शिवसेनेचे गटनेते अजय चौधरी, त्याचबरोबर सुनील शिंदे आमदार हे देखील आहेत. मी प्रथम जातो अजय चौधरी साहेबांकडे. चौधरी साहेब, एकूण शिवसेनेचा हा बालेकिल्ला आहे, याच मतदारसंघातनं आदित्य ठाकरे मागच्या वेळी मोठ्या मताधिक्याने निवडून आले होते, आज पुन्हा अर्ज करतायत. पुन्हा त्याच्यापेक्षा जास्त मतांनी आदित्यसाहेब निवडून येतील, कारण आदित्यसाहेबांनी ज्यावेळी निवडणूक लढवली तेव्हा ते युवा सेनाप्रमुख होते, शिवसेना नेते होते. परंतु 2.5 वर्षाच्या सत्तेमध्ये आदित्यसाहेबांनी पर्यावरणावरती असेल, त्याच्यासोबत तुमच्या पर्यटनावरती असेल, जे काय विजन दाखवलं किंवा ज्या प्रकारचं प्रेझेंटेशन केलं त्याची स्तुती नुसत्या महाराष्ट्रातल्या भारतातल्या पर्यावरणवादी लोकांनी नाही, जनतेने नाही, तर आंतरराष्ट्रीय देखील त्याच्यावरती अतिशय त्यांचं अभिनंदन केलं गेलं, त्यांचा सत्कार केला गेला, सन्मान केला गेला. आणि म्हणून आत्ता त्यांनी 2.5 वर्षामध्ये केलेलं वरळी विधानसभेतील जनतेची सेवा, केलेलं पर्यावरणावरती काम, केलेलं वरळी कोळीवाड्यावरती काम, कोस्टल रोडवरती काम असेल, बिडीडी चाळ, हे तो काय ऐतिहासिक निर्णय आहे. त्याचं जे भूमिपूजन झालं ते देखील आदित्यसाहेब आमदार असताना, आदित्यसाहेब मंत्री असताना झालं. आणि म्हणून ह्या वरळीकरांच्या सेवेला त्यांनी गेल्या 5 वर्षामध्ये प्रचंड मेहनत घेतलेली आहे. म्हणून जे मताधिक्य त्यांना गेल्यावेळी मिळालं होतं 2019 त्याहीपेक्षा जास्त मताधिक्याने ते 2024 विजयी होतील असा मला पूर्ण विश्वास आहे. पण प्रामुख्याने जर पाहिलं तर ज्या म्हणजे मागच्या 5 वर्षात आदित्य ठाकरे हे निवडून आल्यानंतर अनेकांचं लक्ष हे वरळीकडे केंद्रित झालं, मग अनेक विरोधकांनी तिकडे लक्ष घालण्यास सुरुवात केली, टीका टिप्पणी झाली, याला आदित्य ठाकरेंनी कामात उत्तरं दिलं. मात्र तरीसुद्धा अजूनही अनेक प्रश्नांवरती टीका या विरोधकांच्या सुरू आहेत. या विधानसभेत जर आपण पाहिलं तर मनसेने उमेदवार दिलेला आहे, महायुतीचा उमेदवार हा अद्याप निश्चित नाही आहे. या एकूणच सगळ्या गोष्टींकडे कसं पाहणार आपण? बघा, टीका होते ती कोणावर होते? काम करणाऱ्यावरती टीका होते. समजा मी काहीच काम न करता घरी बसलो तो कोण टीका करणार आहे का? मग टीका हा ठीक आहे, तो अधिकार आहे, विरोधी पक्षाचा अधिकार आहे, टीकाकारांचा अधिकार आहे. परंतु काम जो माणूस करतो त्याच्या कामाचं, त्याच्या कौशल्याची स्तुती पण व्हायला पाहिजे. नुसत्या एकतर्फी टीका करून उपयोग नाही. आज जे कोस्टल रोडचं उद्घाटन करतायत ना, मी अनेकदा पाहिलेल्या आदित्यसाहेबांनी अनेक बैठका कोस्टल रोड करता घेतल्या. ज्या अटल सेतूचं उद्घाटन माननीय पंतप्रधानांनी केलं त्या अटल सेतूच्या पूर्ततेकरता त्याचा दर आठवड्याला आढावा घेणारे एकमेव मंत्री होते आणि ते म्हणजे आदित्य ठाकरे साहेब होते. म्हणूनच तो अटल सेतू होऊ शकला. कोस्टल रोड आजही मी ठामपणे सांगतो, जर आदित्यसाहेब आम्ही सत्तेवर असतो पुढची 2.5 वर्ष तर जो कोस्टल रोड आज आत्ता घाई घ्यात उद्घाटन करतात तो कोस्टल रोड 1 वर्षापूर्वीच झाला असता. एवढा त्यांच्या कामाचा झपाटा होता. एकदा एखादा निर्णय घेतला किंवा एखाद्या कामाचा पाठपुरावा केला का त्यांच्याकडे अजिबात विश्रांती नसते आणि कुठेही दुर्लक्ष नसते. कारण मी स्वतः घेतलेला अनुभव सांगतो की एल्पिस्टनचा जो रस्ता आहे त्या तिथून आमचा संत रोहिदास चौक जो आहे तिथे दोन्ही बाजूला त्या ब्रिजचे पिलर होते जो वळळी शिवडी सेतू येतो आणि सगळे दुकानं जुन्या इमारती प्रचंड डिस्टर्ब होत होत्या कारण त्या दुकानांच्या दरवाज्यात पिलर होते. तसंच प्रकार होता राष्ट्रीय हॉटेलपासूनचा तो बस डेपोपर्यंत. मी स्वतः आदित्यसाहेबांबरोबर 4-5 बैठका लावल्या, MMRDC सगळे अधिकारी बोलवले, ज्यांचं प्लॅनिंग होतं, ज्यांचं डिझाईन होतं त्या अधिकाऱ्यांच्या सोबत बैठक झाली आणि मी सांगितलं की हा आम्हाला ब्रिज हवा आहे पण आम्हाला विस्थापित करून नको आहे, आम्हाला तुम्ही नीट न्याय द्या. आणि असं पहिल्यांदा घडलं असेल
की त्या सगळ्या डिझाईनवाल्यांना ज्यांनी कोणी तो बनवला होता त्या लोकांना सांगितलं आदित्य साहेबांनी की ह्याचा मध्ये पिलर घेता येतात का बघा, कारण दोन्ही बाजूला जर पिलर आलेले आहे मी स्वतः पाहिलेलं आहे, तर वंश परंपरागत 100-100 वर्षापासून जे व्यवसाय करत आहे त्यांना विस्थापित व्हावं लागेल, आणि ते डिझाईन बदललं गेलं आणि ते पिलर हे मधून घेतले गेले त्यामुळे दोन्ही बाजूचे दुकानवाले असतील बिल्डिंगमधले रहिवासी असतील राहणारे आज ह्या परिसरातनं विस्थापित होण्यापासून वाचले, म्हणजे एवढा पाठपुरा एवढं बारीक लक्ष, त्यामुळे त्यांच्या कामाची पद्धत मला माहीत आहे कशा प्रकारे आदित्य साहेब पाठपुरावा करतात। एबीपी माझा उघडा डोळे बघा नीट।